स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आरोग्य विभाग भरती 2020 संबंधात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि ती अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, पुराव्यासहित संपूर्ण माहिती दाखवणार आहे आणि तुम्हाला सर्वांसाठी ती सुद्धा ही आनंदाची बातमी असणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनात जे काही प्रश्न होते त्यांचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती माहिती पाहणार आहोत? तर मित्रांनो, NHM भरती मधील पदे करणार परमनंट. तर मित्रांनो, जे काही NHM भरती होती तर त्यामध्ये जे काही पदे असतील ते परमनंट करणार आहे, ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, आणखी महत्त्वाची म्हणजे की आरोग्य विभागात लोक मिळेना झाले मित्रांनो. बघा मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये त्यांना कामसाठीच मित्रांनो, नोकरीसाठी त्यांना लोक मिळेना झालेले आहे. पण इथे मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये विद्यार्थी इथे आतुरतेने वाट पाहते की आरोग्य विभाग भरती कधी निघेल आणि मित्रांनो यांना लोक मिळेना झाले अशी बातमी आपल्यासमोर आली आहे. संपूर्ण बातमीचं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी आढावा दाखवणार आहे पुराव्यासहित. जास्त व्हिडिओ न घालवता तर डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या कोणताही प्रश्न उरायला नको. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी नक्की लाईक करा किंवा आताच करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही, कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती क्लिक करून द्या, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल तुम्हाला मिळत राहील. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, कोणती अपडेट आहे ते आपण इथे बघूया. तुमच्या सामने मी तुम्हाला दाखवत आहे, तर बघा इथे तुम्ही बघू शकता लोकमत पेपरमध्ये आली ही न्यूज मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. तर यामध्ये बघा तुम्हाला काय सांगण्यात आलं आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, रिक्त आरोग्यपदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेची 4 राज्यात भटकंती. म्हणजे मित्रांनो, आरोग्यमध्ये जे काही रिक्त पदे ते भरण्यासाठी, आरोग्य विभागामध्ये जे काही पदे रिक्त ते भरण्यासाठी जिल्हा परिषदेला 4 राज्यामध्ये भटकंती करावी लागते. म्हणजेच की मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये त्यांना नोकरीसाठी उमेदवार मिळत नाही आहे, असाच एक यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. तर बघा संपूर्ण तुम्हाला आढावा दाखवतो. त्यानंतर इथं कायम करणार, तुम्ही बघू शकता जिल्ह्यातील लोकांना कायम करणार, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दाखवतो स्टेप बाय स्टेप, म्हणून तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो बघा, जिल्ह्यातील 528 पदे रिक्त, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये जाहिरात करणार. तर मित्रांनो काय माहिती बघा, तुम्हाला यामध्ये झूमसुद्धा करून दाखवतो. कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने अद्याप आरोग्याच्या विविध पदांचा मोठा बॅकलॉग शिल्लक आहे. यामुळेच महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यात डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविका पदासाठी जाहिरात करणार आहे. मित्रांनो बघा, कोणकोणते राज्य महाराष्ट्रासह, महाराष्ट्रामध्ये ते करतच, पण केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यात डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविका. मित्रांनो, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी आवडतं पद आहे, नर्स व आरोग्य सेविका पदासाठी जाहिरात करणार आहे. कोणकोणत्या पदासाठी? डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविका या पदासाठी. आणखी भरपूर पदे आहेत. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेने आतापर्यंत राज्यभर जाहिरात करून 1132 पदे भरली आहे. यामध्ये मित्रांनो 50%पेक्षा पुणे, बघा मित्रांनो 50%पेक्षा जास्त पदे विदर्भ मराठवाड्यातील उमेदवार आहेत. बघा मित्रांनो 1132 पदे भरली आहेत, यामध्ये 50%पेक्षा जे पदे हे विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवार आहेत. परंतु अद्याप ही 528 पदे रिक्त आहेत. बघा मित्रांनो, अजूनसुद्धा 528 पदे रिक्त आहेत आणि यांना नोकरीसाठी उमेदवार मिळत नाही आहे. त्यानंतर बघा, संपूर्ण राज्यात जाहिरात करूनही लोक मिळत नाही. बघा मित्रांनो, संपूर्ण राज्यात जाहिरात करूनही लोक मिळत नाही, त्यामुळे राज्याबाहेर जाहिरात करणारी पुणे जिल्हा परिषद एकमेव असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. तर बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलं आहे की राज्याबाहेर त्यांना आता जाहिराती करावी लागत आहे, कारण की राज्यामध्ये त्यांना नोकरीसाठी उमेदवार मिळत नाही. तर मित्रांनो, हे होऊ शकतं का? तुम्ही नक्की कळवा. त्यानंतर बघा, ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने 80%पेक्षा अधिक लोकांना सरासरी आरोग्य सेवेवर अवलंबून राहावे लागते. मात्र पुरेसे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर उपलब्ध नसल्याने सुविधा निर्माण करून देखील रुग्णांना उपचार देता येत नाही. आतापर्यंत शासनाने जिल्हा परिषदेसाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता वॉर्ड बॉय, औषध निर्माता, भूलतज्ञ अशी विविध सुमारे 1774 पदे मंजूर केली आहेत. किती मित्रांनो? 1774 पदे मंजूर केली आहेत. ही पदे भरण्यासाठी अनेकदा जाहिराती केल्या. बघा मित्रांनो, ही पदे भरण्यासाठी अनेकदा जाहिराती केल्या, केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरती जाहिरात न करता संपूर्ण राज्यात 3-4 जाहिरात केल्यानंतर, वेळा जाहिराती केल्यानंतर केवळ 1132 पदे भरण्यात यश आले. किती मित्रांनो? 1132 पदे भरण्यात यश आले. आणि किती जागांसाठी मित्रांनो मंजुरी मिळाली होती? 1774.
परंतु तातडीने आवश्यक असलेले नर्स, आरोग्यसेविका आणि मुख्य म्हणजे डॉक्टर हीच प्रमुख पदे अद्यापही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. मित्रांनो, तातडीने आवश्यक कोणकोणते पदे आहेत आताच्या घडीला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नर्स, दुसरं आरोग्यसेविका आणि तिसरं म्हणजे की डॉक्टर हीच पदे अजून भरले गेलेली नाही आहेत. इतर पदे भरले जाते पण ही मेन जे पदे ते अजून भरले गेलेली नाही आहेत. त्यानंतर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे इतर चार राज्यांमध्येही आता जाहिराती केली जात आहे. तर मित्रांनो, आणखी चार राज्यांमध्ये जाहिराती केल्या जात आहे, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जिल्ह्यातील लोकांना कायम करणार. तर मित्रांनो बघा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने 3-3 महिन्यांच्या मुदतीवर आरोग्याची रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेने 1132 पदे भरली आहेत. किती मित्रांनो? 1132 पदे भरली आहेत. यात 50%पेक्षा जास्त लोक जिल्ह्याबाहेरचे आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील लोकांना NRHM अंतर्गत कायम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, अगोदर काय होतं, 3-3 महिन्यासाठी ही जाहिरात होती, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होती. पण आता निर्णय काय घेण्यात जाते मित्रांनो, निर्णय असा गेला की जिल्ह्यातील जे काही उमेदवार असतील तर त्यांना, जिल्ह्यातील लोकांना आता कायम करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते बघू शकता, जिल्ह्यातील लोकांना आता कायम करण्याचा प्रयत्न चालू, म्हणजेच की परमनंट करण्याचा त्यांचा विचार चालू आहे. लवकरच परमनंट त्यांना केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ही तुमच्यासाठी गुड न्यूज होती. आणि तुम्हाला मी हा जो पेपर आहे फक्त वाचून नाही सांगितला, तर हा पेपर तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती आली पाहिजे. म्हणून तुम्हाला संपूर्ण माहिती मी अचूकपणे समजून सांगितलेली आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण की तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी ती सर्वात अगोदर मी तुम्हाला आणलेली आहे. दुसरं म्हणजे की यांना लोक मिळत नाही मित्रांनो, आणि विद्यार्थी मला कमेंट्स करते की 17 जागांसाठी भरती कधी होणार, आणि इथे त्यांना लोक मिळत नाही आहे भरतीसाठी. तर मित्रांनो, आता बघा तुम्ही तुमचं काय मत चालतं हे नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी अशाच प्रकारची नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथेही मी तुम्हाला हा पेपर उपलब्ध करून देईन, म्हणजे जेणेकरून तुम्ही हा पेपर बघू शकाल, संपूर्ण माहिती बघू शकाल. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, किंवा कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा. आणि तुम्ही जर आपल्याला ट्विटरवरती फॉलो केलं नसेल तर ट्विटरवरती सुद्धा तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे जे काही आरोग्य विभाग भरती संबंधात किंवा NHM भरती असो किंवा पोलीस भरती असो किंवा सरसेवेमध्ये ज्या काही भरती येत असतात त्या सर्वांची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर ह्या चॅनलवर पाहायला मिळतात. आणि अपडेट नाही मित्रांनो, जो समजून सुद्धा तुम्हाला ह्या चॅनलची संपूर्ण माहिती सांगितली जाते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात जी काही गोष्ट येत नाही ती लक्ष तुमच्या आणून देत असतो आणि संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. म्हणून व्हिडिओ लाईक करत चला, म्हणजे जेणेकरून मलासुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो उत्सुकता असते आणि तुम्हाला नॉलेज देण्यासाठी आतुरता असते. म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.